हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय
जय जय राम कृष्ण सुंदर दे ध्यान उभे बिटे वरी सुंदर दे ध्यान उभे बिटे वरी सुंदर दे ध्यान उभे बिटे वरी सुंदर दे ध्यान
राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा कृष्णा जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा नको सांडुवन नको सेवुवन 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 नको सांडुवन नको सेवु चिंतनारायण सर्व भोगी चिंतनारायण
मत जिया खांदी बाण क्षीर मत जिया खांदी बाण क्षीर चिंति नारायण सर्व भोगे चिंति नारायण सर्व म्हणे ना
Bye.
नको साणुवन नको सेवुवन नको साणुवन नको सेवुवन नको साणुवन नको सेवुवन नको साणुवन
माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आणि आपल्या ह्या सुंदर अलौकिक अभंगामधून रोखठोक प्रतीतीतून उत्तर देत आहेत. नको सांडुवन, नको सेवुवन, डायरेक्ट सांगतायत. हे बघा, कोणीतरी सांगतंय असं नाही, कोण सांगतंय हे लक्षात घ्या. काय हल्ली येता जाता कोणी काही बोलत असत काय. आम्ही कीर्तनकार बरेच वेळेला काय काय वेळेस कथा सांगतो की लोक शिवभगवंत एकदा भूतलावरनं जात होते, शिवभगवंत पार्वती गणपती काय, जाता जाता लोक बोलत होते शिवभगवंत नंदीवर बसले होते काय, हे दोघं खाली जात होते काय. एक जण उठून बोलला, काय आहे माणूस आहे काय, बाईला चालवतोय आणि स्वतः बसलाय काय. मग पार्वती बसली काय, गणपती बाप्पा खाली होते शिवभगवंताबरोबर, ते बोलले काय बाई आहे नवऱ्याला. मग गणपती बाप्पा बसले, ते बोलले काय मुलगा आहे. तेव्हा लोक बोलतच असतात. आपल्याला आपली प्रतीती जर ठाम असेल तर कोणाच्याही बोलण्याचा फरक पडत नाही. तसं तुकाराम महाराज जगद्गुरु होते आणि त्या जगताच्या प्रतीतीतून बोलतायत. नको सांडू. कोण होते तुकोबाराय? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तोची झाला अंगे स्वये तुका. काय? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तोची. त्या प्रतीतीने, त्या तत्वमसी या प्रतीतीने प्रत्येक अभंग बाहेर निघत होता. काय? सर्वात्मक पण माझे हिरोनीने तो कोण, मनी भक्तीची आवडी कोण हिरून नेणार काय. हे बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल परमार्थामध्ये सारखं प्रतीती प्रतीती काय, प्रवचनाच्या सुरुवातीपासून प्रतीती प्रतीती, कीर्तनामध्ये सुद्धा प्रतीती, हे काय भानगड आहे. हे बघा, गंमत अशी असते जीवनामध्ये, संसारामध्ये पैसा जर गाठीला असेल तर कोणालाच विचारायची गरज नसते. काय बरोबर आहे की नाही? काय, तुम्हाला जर चांगलं सुखकर आयुष्य जगायचं असेल, काय पैसा असला
अगदी सामान्य दृष्टिकोनातून, पैसा असला की कोणालाही विचारायची गरज नाही, मी बाहेर जाऊ का, मी अमकं घेऊ का, अमकं करू का, अमकं करू का कधी विचारायचं, जेव्हा आपल्या हातात नाही तेव्हा. काय जेव्हा आपल्या हातात नाही तेव्हा अमकं घेऊ का. काय बायका सुद्धा शेवटी कंटाळतात, ते म्हणतात किती वेळा आता आईला विचारून मग घ्यायचं, कधी माझा सुद्धा स्वतंत्र काय आहे की नाही. तो स्वतंत्रपणा भोगल्याशिवाय समाधान मिळत नाही. आणि परमार्थामध्ये सुद्धा हेच आहे, स्वतंत्रपणा जर भोगायचा असेल तो प्रतीतीशिवाय भोगता येत नाही. आनंद जर भोगायचा असेल, हे बघा ज्ञानोबा तुकोबांनी परमार्थ जो शिकवला तो कोणावर अवलंबून राहण्याचा परमार्थ शिकवला नाही, स्वतंत्रतेचा परमार्थ शिकवला. हे निवांत अपने मंदिर में बैठ कर, कोणाला विचारायची गरज नाही. आपली आवड आहे, आपल्या आवडीसमोर आपली आवड आपण कशी भोगायची आहे दुसऱ्याला काय विचारायचं. खरं आहे की नाही? मी माझा कीर्तनाचा आनंद कसा लुटायचा हे दुसऱ्यांकडे बघून करायचं का. काय म्हणून एक अभंग सुंदर आहे महाराजांचा, कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे मज काय काज, मला जसं कळेल तसं गाईन. काय आईला हाक कशी मारायची हे शेजारच्यांनी सांगावं लागतं का. काय सांगा की काय शेजारच्यांनी सांगायचं का आईला. हा आयडे बोलू नको, नीट म्हण आई, अग आई, अयो. काय ते जोरात ओरडलं काय आईला सुद्धा वाटत नाही मग हाक मारली. अग आई मी आत येऊ का असं विचारून येतं का पोर. काय ते विचार करता का मी आईकडे जाऊ का, मी आईला बोलवू का, आई काय काम करत असेल का, मग मी तिला डिस्टर्ब नाही न करणार. हा लहान पोर असा विचार करत का, अहो मी अजून नाही करत तर. काय बघ साक्षीने बोलतोय. अहो काय विचार, कोण विचार करणार. आईबद्दल जर आपल्याला विचार करावा लागला तर आपलं जीवन कुठपर्यंत गेलं हीच प्रतिती आहे आपली. काय प्रेम कुठे गेलं, सद्भाव कुठे गेला, काय सगळा गेला गटरात. तसं नीट लक्षात घ्या, प्रतिती जर नसेल तर परमार्थ नावचा आहे. काय नावाचा आहे म्हणून एक लक्षात घ्या, जिकडे प्रतिती इकडे येते तिकडे आड काही येत नाही. प्रतिती अशी गोष्ट आहे, हे बघा साम्य किती आहे आईच्या मध्ये आणि प्रतितीमध्ये. आई कोण हिसकावून घेऊ शकत नाही. आई मूल ह्या नातेवर कोणी मळ लावू शकत नाही, प्रतितीवर कोण मळ लावू शकत नाही. ती हिसकावून घेऊ शकत नाही, बळकावून घेऊ शकत नाही, चोरून घेऊ शकत नाही. जी कुठल्याही परिस्थित अबाधित आहे ती प्रतिती आहे, ती आई आहे. काय नीट लक्षात घ्या, प्रतिती तुझा समजल्याशिवाय काय आहे हे समजल्याशिवाय त्याची मजा कळणार नाही, अभंगाची सुद्धा मजा कळणार नाही. काय अबाधित आहे कुठल्याही परिस्थितीत. हे बघा बाहेरून आणलं जातं ते स्वकर्तृत्व आणि उमजते ती प्रतिती. काय नीट लक्षात घ्या, बाहेरून आणली जाते ते कर्तृत्व आणि स्वप्रतीतीतून निर्माण होते, स्व अनुभूतीतून निर्माण होते ती प्रतीती. काय बघा शर्टावर तुम्ही चिखल उडवू शकता, बरोबर आहे ना, बाहेरून आणलाय. अंगावर उडवलं तर काय फरक पडतो, हे साबण घेतला असं केलं फ्रेश. पण एकदा चिखलाचा डाग पांढऱ्या सदऱ्यावर पडला, झालंच काय झालंच. म्हणून नीट लक्षात घ्या, कर्तृत्वाने जिकडे परमार्थ होतो
त्याच्यावर चिखल उडला जातो, त्याचा डाग पडतो. आणि स्वप्रतितीचा परमार्थ कसा असतो माहिती आहे का? कमळासारखा असतो. अहो कमळ असं आहे, चिखलातूनच उगवतो. काय या अंतःकरणामधला नको तो चिखल, पाहिजे तो पण आहे आणि नको तो पण आहे. कमळाकरता चिखल पाहिजेही, आपल्याकरता नको आहे, वाईट आहे, पण कमळाकरता तो पाहिजे. तुम्ही म्हणाल काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार रूपी चिखल नको, नाही ते कमळ उगायचं असेल तर ते पाहिजे, ते खत आहे त्याच. ह्या सगळ्या अंतरंगातल्या काय तुम्हाला सांगू लढाईत न जे हळूच वर डोकं काढतं ते कमळ, ती प्रतिती. काय म्हणून कुठलीही प्रतिती तुकाराम महाराजांनी अस्वीकार केली नाही. काय काय कुठलीही अस्वीकार केली नाही. काय कामे नेले चित्त निधी अवलोकू मुख. बघा काय महाराज सुंदर लिहितात, कामे नेले चित्त काय करू, नको त्या गोष्टीच्या मागे जातो मन, काय करू. आणि एकीकडे हे म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात, नव्हे काम तो भोग रती सुखाचा, निजानंद तो वोपिला अंधरीचा. क्या बात है. नव्हे काम तो भोग रती सुखाचा, निजानंद तो वोपिला अंधरीचा. काय ही तफावत बघा. काय लोकांना वाटेल, अरे तर आपल्यासारखंच आहे, अजून अडकलेत कामात. पण त्या कामातून चिखलात, कामाच्या चिखलातून निघालेलं सुंदर कमळ म्हणजे नव्हे काम. कामच नव्हे, मी माझ्या प्रभूची प्रतिती घेतोय. काय एक भागवतामध्ये एक सुंदर ओळी आहे, जेव्हा गोपिकांची रासलीला चालू होती तेव्हा सगळे म्हणू लागले कृष्णाला, अरे काय हा कृष्ण नको त्या नुसत्या बायकांच्या मागे लागलाय. काय नुसता बायकांच्या मागे लागलाय काय? अरे कृष्ण म्हणाला, अरे तुम्हाला कळतच नाही भावडांनो, काय कळतच नाही तुम्हाला, मी काम भोगत नाहीये, मी आपली आनंद प्रतिती त्यांच्या कर्वे भोगतोय. काय रास लीलेमधनं तुम्ही सगळ्यांनी ऐकलीय का? रास लीलेमधनं माझी आनंद प्रतिती राधेतनं भोगतोय, माझी प्रिय प्रतिती राधेतनं भोगतोय. म्हणून हा प्रश्न देत नाही. आणि अशी ठाम प्रतिती असल्यावर, काय ठाम प्रती असल्यावर काही फरक पडत नाही. म्हणून कोण बोलतंय अभंग? काय एक सुंदर पद आहे, तुकाराम तुकाराम से दो नाम एक अंग, एक का सेतू भंग गया दुजे का सेतू अभंग. विठ्ठल 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 राम तुका राम से दो नाम एक अंग. काय तुका राम, तुका राम से काय? तुका रामाची तुका म्हणजे तुलना. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी म्हणवो निरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. काय कर्तृत्व इकडे तिकडे असेल तरी फरक पडत नाही, प्रतिती नीट असली पाहिजे. कर्तृत्व मळक जरी असेल आणि प्रतिती शुद्ध असेल तर तिथेच जाऊन पोचता. काय एक उदाहरण सुचलं, एका वेश्येचं कर्तृत्व मळकच आहे पण आईच्या रूपाने तिची प्रतिती शुद्ध आहे, म्हणून त्या बाळाकरता ती आईच. काय मला सांगा, ज्यांनी ज्यांनी आता
सुरुवात रामनाम या भूतलावर झाली शिवभगवंताकडनं, म्हणून बाकी कोणी घेतलंच नाही रामनाम असं आहे का? पापियांनी घेतलंच नाही असं आहे का? ज्याची प्रतिती सर्वात मळकट होती असा वाल्या कोळी त्यांनी घ्यायला सुरुवात केली, पण प्रतिती योग्य होती म्हणून कोळियाची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामायती काय? म्हणून मळक्याकडनं कोऱ्याकडे नेण्याचं काम कुणी केलं? तुकाराम. काय जी मळकी प्रतिती होती ती स्वच्छ धुऊन काढली ते कशाच्या आधारे? अभंगाच्या आधारे. म्हणून तुका राम से दो नाम एक अंग. नाव दोन आहेत पण अंग, हा हे नीट लक्षात घ्या. काय तुकाराम आहे म्हणून राम नाही असं समजू नका. जर तुम्हाला राम दिसला नाही तर तुमच्यातच राम नाही. तुकारामामध्ये राम दिसला नाही तर तुमच्यातच, हा नीट लक्षात घ्या. दो नाम एक अंग. दोघं भेटले, गप्पा मारल्या, म्हणाले काय महाराज कसं काय काय नाही, म्हणाले सगळं तुमच्या नावाने चालू आहे आमचं. काय तुमच्या नावाने चालू आहे? हो म्हटलं चालणारच. काय चाललंच पाहिजे त्याच्याकरताच आहे. नाही म्हणाले बरोबर आहे. काय तुम्ही एवढं सगळं केलं काय? पण पूल बांधला तो बुडला हो. काय पूल बांधला तो बुडला? म्हणाले तुम्ही काय केलं? काय नाही तुमच्याच नावाने अभंग सेतू बांधला. काय हा तुमच्याच नावाने बांधला बाकी कोणाचं नाही. म्हणून नीट लक्षात घ्या. काय राम येऊन गेले पण ज्यांनी तारलं, ज्यांनी तारक नाम हे दाखवलं ते तुकाराम. काय ते तुकाराम? म्हणून असे तुकाराम महाराज नको सांडुवन नको सेवून चिंती नारायण सर्व भोगी. डायरेक्ट सांगतात उपदेश आहे. काय आता काय आहे हे अभंगाचा शेवट जर बघितला तर तिकडे चरण बघा फार मजेशीर आहे. तुका म्हणे नका फुसो वेळोवेळा उपदेश वेगळा उरला नाही. म्हणजे कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारून विचारून पछाडलं काय सोडू काय नाही, काय धरू काय सोडू. काय चातुर्मास सुरू झालाय कांदा खाऊ का? चातुर्मास सुरू झालाय दाढी करू की नको? काय काय करू महाराज तुम्ही सांगा. ते म्हणाले काही सांडूही नकोस आणि काही धरूही नकोस. म्हणाले महाराज हे काय बोलताय? काय काय बोलताय हे महाराज मला काय कळलं नाही. म्हणाले अभंगातच सांगतो नको नको. हे बघा परमार्थ प्रतिती युक्त जेव्हा असतो तेव्हा सहज असतो आणि प्रतिती विमुख असतो तेव्हा जोर लावावा लागतो. काय जोर लावावा लागतो? चालण्याची प्रतिती नाही तोपर्यंत जोर लावून ते बाळ चालतं. काय बघा ना काय कशी गंमत असते. त्याला चालण्याकरता त्याची अशी धडपड चालू असते. एकदा कळलं की मला चालता येईल. काय 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 गंमत अशी असते असे वर उचललं तरी पाय चालत राहतात. काय मग त्या चालायचं ते हल्ली काय गोल येतं त्याच्यामध्ये बसवायचं. काय त्याच्यामध्ये बसवायचं मध्ये बसत आणि घरभर धडाधड धडाधड त्याची धडपड असते. ज्याला चालता येत नाही त्याची धडपड आणि ज्याला चालता येतं तो निवांत बसला असतो. गंमत बघितली का तुम्ही? काय नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. ते ज्याला चालता येत नाही त्याची धडपड असते सारखी. मी काय करू आणि कुठे जाऊ आणि काय दाखवू? आई बघ कसा चालतोय म्हणून जोरजोरात किंचाळायचं. आई मला चालता येऊ लागलं हा मग ती आई सुद्धा बोलते हा अरे वा माझं बाळ चांगलं चालू लागलं खुश खुश. काय हा मी टीका टिप्पणी म्हणून नाही पण काय काय लोकांची अशी धडपड असते. काय अशी धडपड असते वारीला येतात महाराज
फुलवारी करणार, मला माहिती आहे तो शेवटी फुल आडवा पडणार. काय फुल आडवा पडणार, काय झालेलेत किस्से बरेच आमच्या बरोबर. काय येतात येतात धडपड, पुन्हा मी काय सांगतोय धडपड. काय ही संसारात लागलेली नको ती सवय आहे. काय संसारात लागलेली ही नको ती सवय, परमार्थात ही धडपड नको आहे. निवांत पाहिजे, काय निवांत पाहिजे. अहो काय सांगू, एकदा आमचे कार्यक्रम संपला काय म्हणजे इकडे तसं नसतं एवढं, पण बाहेर धडपड असते लोकांची स्टेजवर कधी, पण महाराजांना फोटो कधी काढू. काय धडपड, अक्षरशः एकमेकाच्या उरावर पडत. बाबा हो मी कुठे चाललो आहे इकडे, कुठे नाही जात बाबा. काय ही धडपड, धडपडीने संसार होऊ शकतो पण परमार्थ नाही होऊ शकत. काय धडपड करून कशी बशी सांगड घालून, पैसे नाही आले इकडनं घेतले तिकडनं घेतले, धडपड केली मेहनत केली झालं. हा पण मला सांगा, तुम्ही कुठलेही संत बघा जीवनात, कुठलेही कोण अशी धडपडीत दिसतात का? निवांत दिसतात. तुकाराम महाराज असे आमचे निवांत होते. काय किती निवांत, अंतरंग निवांत होतं. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. निवांत होते म्हणजे काय, गादीवर लोळत बसले नव्हते का? अंतरंग निवांत होत का? बाहेर किती का गडबड होईना? काय पूर येऊ दे, चोपड्या बुडू दे, संसार थांबू दे. काल मिरचीचं सांगितलं ते काय का होईना? किती का मिरच्या तुम्ही घ्या, तिखट तुम्हालाच लागणार. काय यांना माहितीये, आमचं काही झालं तरी पाठीराखा आहे. काय हे हा खरा मुद्दा आहे या अभंगाचा. आमच्या जीवनात काही जरी झालं तरी तो आहे. काय तो आहे म्हणून नीट लक्षात घ्या, जोपर्यंत करायचंय ह्या प्रतीतीने करणार. काय करायचंय काहीतरी ह्या प्रतीतीने करणार, तोपर्यंत धडपडल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या, परमार्थ करायचाय करायचाय हे म्हटलं ना त्रास होतोच. मी अमक सोडणार परमार्था करता, तमक सोडणार. काय एक असाच होता, काय एक संन्यासी बाबा होता, काय आणि झालं त्याची धडपड होती. काय त्याला वाटलं की हा गावात राहतोय, लोक येतात सकाळ संध्याकाळ त्रास देतात, माझं ध्यान लागत नाही, माझी साधना होत नाही, संसार व्यर्थ आहे, सोडलं पाहिजे, सोडलं पाहिजे. झालं काय, गेला तो. काय गाव बिव सोडून बाहेर गावाच्या राहायला गेला जंगलामध्ये. काय थोडी मेहनत केली, पर्णकुटी बांधली. काय मग तिकडे जाऊन बसला, ते म्हणाला हा आता आपण निवांत ध्यान करू शकलो शकू. निवांत बसला, काय पर्णकुटीमध्ये निवांत बसला, ध्यान बिन केलं. पण काय सांगू, बाहेरचा आवाज बंद झाला आणि पोटातला सुरू झाला. काय संसार हो, सगळे म्हणतात परमार्थ नीट चांगला करायचा असेल संसार, अहो संसार सोडाल, पण पोटाची भूक सोडते का तुम्हाला? बाहेरचा आवाज बंद झाला आणि पोटातले कावळे कोण ओरडायचे थांबणार? पोटात काहीतरी घातल्याशिवाय ते काय शांत बसत? मग म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे. काय मग गावात गेला, शिदा घेतली, भिक्षा मागितली, काय परत आला, थोडंसे शिजवलं इकडे तिकडे केलं, खाल्लं निवांत. म्हणाला आता नीट झालं. हे खतरनाक असतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल आता नीट झालं, तेव्हा समजायचं काय ना काहीतरी. अहो आमचं आता हल्ली असंच चालू आहे घरी, काय असंच चालू आहे. आता वारीमध्ये होतो, काय महाराजांचं लोणंचं कीर्तन झालं, आम्हाला वाटलं आता महाराज नीट नीटके
कीर्तन झालं म्हणजे नीटनेटके झाले. झालं म्हणतात दुसऱ्या दोन दिवसात पोटाचा त्रास सुरू झाला. बर ते झालं झालं, ते थोडेसे बरे व्हायची खबर आली, तेवढ्यात मी वारीत आजारी पडलो. काय मजा अशी गंमतच चालू होती. त्याच्यातनं मी बरा होतोय म्हणजे अक्षरशः असं होतं. त्या दिवशी फलटणचा मुक्काम आहे अजून मला आठवतं, माझा त्राप ताप आदल्या दिवशी रात्री होता, त्या दिवशी सकाळी थोडा कमी झाला, माझा कमी झाला आणि आईचा वाढला. काय माझा कमी झाला आईचा वाढला. मग तसं करत 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 काय एकदा पंढरपूरला आलो. काय आता वाटलं आता पंढरी पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दीन सोनियाचा. जशी द्वादशी आली तशी दर्शनी महाराज आजारी पडले. महाराज आजारी पडले, महाराज आजारी पडले, परत महाराज आजारी. हो परत घरी आलो, आम्हाला वाटलं आता नीट होईल सगळं, आईसाहेब आजारी पडले. परत महाराज आजारी, परत. मी काय सांगतोय जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल आता नीट झालं समजून घ्यावं, कुछ तो गडबड. आम्ही म्हणतच होतो काय चालू आहे, म्हणाले काय नाही, नको सांडू अन्न चिंती नारायण सर्व भोगी. काय आजारी पडतोय तरी हरकत नाही, काय त्याची इच्छा असेल काय करून घ्यायचं असेल ठीक आहे, काय ठीक आहे जसं करून घेशील तसं. काय असं त्याला वाटलं की आता जेवण मिळालं, पर्णकुटी झाली, रोटी कपडा मकान, आता काही त्रास नाही. जसं वाटलं तसं शिदेला उंदीर लागला. काय जसं वाटलं तसं जे अन्न आणलं होतं त्याला आता उंदीर लागला. आता तेव्हा काय रॅट पॉइजन होतो वे. काय काय गोळी टाकली काय, किंवा तो चिकटायचा कागद आणला ते चिकटलं. तेव्हा मांजरीशिवाय पर्याय नव्हता. तो बोलला हे उंदीर असेल तर त्याला मारायला मांजर. मांजर आणले. मग म्हटलं आता निवांत निवांत. काय चार पाच दिवस निवांत गेले. काय काय वाघाच्या मावशीला खूप खायला मिळालं, दष्टपुष्ट झाली. एक आठवडा दोन आठवडा गेलं पण तिच्या भीतीने कोणच येईना आता. काय तिच्या भीतीने काय उंदर येईच ना. मग आता उंदर येईनात तिला खायला काय, तिला खायला काय. म्हणाला आता काय करावं काय करावं काय करावं की ज्याच्यात जास्ती अडकणार नाही. मग गाय आणली. म्हणे महाराज काय गावात गेले सांगितलं असं. मग महाराज काळजी करू नका, आमची एक गाय तुम्ही घेऊन जा, हा पाहिजे ते दूध तुम्ही तुम्ही तिचा सगळा सांभाळ करा, दूध प्या, तुमची साधना नीट होऊ दे महाराज, आमच्याकडनं दान. काय गोदान दिलं झालं. काय मग दूध काढावं ह्याने प्यावं तिला द्यावं काय असं सगळं नीट चालू होत. मग जेव्हा वाटलं नीट चालू तेव्हा काय सांगू, ते आता गाय होती तिचं शेण पडायचं इकडे तिकडे, माश्या फिरू लागल्या. काय त्यांनी ध्यानाला बसावं आणि माशी नाकावर बसावी. जव कर्तृत्वाचा अहम भाव तव सर्वता नलभे देव, अहम पाशी बद्धतेचा ठाव मुक्तता पाहो त्यागे. काय त्याला वाटत होत मी नीट करीन, कर्तृत्वाचा अहम भाव. संसारात प्रत्येकाला वाटत मी नीट करीन मी नीट करीन, पण जोपर्यंत अहंकार आहे अहंकाराचे तोंड काळे दावी बळे अंधार. काय दावी बळे अंधार आणि काय सांगू सगळं केलं. काय मग थोडे दिवस सार राहिलं पण आता ते एवढं दररोज डाउनलोड चालू होता. दररोज चालू करणार काय करणार काय. मग काय केलं, ती गाय सांभाळायला एक बाई ठेवली. काय आता मला सांगा, संसार सोडायला वनात आला सुटला का. नाही नाही वनात संसार थाटला.
लक्ष देते का काय सांगतोय? म्हणून महाराज म्हणतायत, सोडायच्या भांडू नकोस, भोगी त्यागे भोग माझ्या, येतीर अंतरा मग मी दातारा काय करू. मी सोडायच्या भानगडीत पडतोय आणि जेवढं सोडतोय तेवढं मलाच त्रास होतो. काय म्हणतात महाराज? काय एक तुम्ही म्हणाल काय म्हणताय? एक गंमत अशी झाली, महाराजांच्या काय काळ मोठा अनुभवी खूप, त्यांचाच एक अनुभव आठवला महाराजांचा, आणि मराठवाड्यात एका भागात कार्यक्रम होते. काय आता लोकांना बोलायची सवय असतेच, काय बोलायची सवय असतेच. काय हां महाराज काय सांगायचं, महाराज मोठे महाराज आहेत, किती घेतात काय. अरे पण कोण घेऊन काय केलं हे बघायला कोणी देत नाही. काय घेऊन काय केलं हे बघायला कोणच येत नाही. पण पूर्वीच्या काळी लोक बोलायचे. काय मग एक बोलला, तोंडावर बोलला की महाराज तुम्ही एवढं घेता आम्ही काहीच घेत नाही, आम्ही काहीच घेत नाही. महाराज म्हणाले बरोबर आहे, मी घेऊन मोकळा झालो, तू घेत नाहीस ह्याच्यात अडकलायस. लक्ष देत आहे का? मी काही घेत नाही हे तरी घेतलंस ना. लक्षात आलं मी काय सांगतोय? त्यागे भोग माझ्या, मी सोडलं हा सुद्धा भोगच आहे, त्याग नाहीये. काय म्हणून बघा, दान देताना अशी म्हणतात की एका हाताने दान दिलं तर दुसऱ्या हाताला कळू नये. ह्याचा अर्थच हा, तुम्हाला जर जाणीव प्रकट झाली मी दिलं ते दान नाहीये. काय ते दान नाहीये? हा त्याच्यामध्ये कुठेतरी सुप्त हेतू लपलेला आहे, आणि जोपर्यंत हेतू लपलाय त्याला दान म्हणता येत. लक्षात येतं का काय सांगतोय? म्हणून किती त्याग 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 म्हणा, त्याग सोडून काय होत नाही जर अंतरंगातनं सुटलं नाही. काय अंतरंगातनं काही सुटलं नाही, हा वाटतच समोरच्या ह्याच्या हातात नोट दिसली की ह्याला वाटतच, समोरच्याची बायको सुंदर असली की ह्याला वाटतच माझ्या आईने जरा नीट बघितलं असत तर. समोरचीचा नवरा चांगला कमवता असत, माझ्या आईनं फार घाई केली बापानी, मला जर चांगला कमवता असत तर मी हा अभिमान झालं असत. काय नीट लक्षात घ्या काय सांगतोय, मी सोडलं मी केलं, जव कर्तृत्वाचा अहंभाव, कर्तृत्वाचा अहंकार जोपर्यंत तव सर्वता न लभे देव, अहम पाशी बद्धतेचा ठाव. जोपर्यंत मी 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 आहे तोपर्यंत अडकलेलाच आहे. पण तुकाराम महाराजांचं म्हणणं असं होत, संसार काय परमार्थ काय मी दोन्ही करत नाही. काय म्हणून परवा प्रमाण बघा, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, आहम सोहम ब्रह्म आकळीले. अहो करायचा करायचा काय जर प्रपंच नाहीच आहे तर करणार कुठून? लक्षात आलं का काय प्रतिती होती महाराजांची? प्रपंच आहेच कुठे? काय फडा पुच्छ बाकुडा बाग तेने अकारे म्हणती नाग, तो नाग नवे सोनेची अंग, तेवी जग हे मद्रूप. आडवे तिडवे विणले तंतु, वस्त्र नाम मृषा मातू, तेवी संसार शब्द हा व्यर्थ, स्फुरे भगवंतु मी तद्रूपे. आडवे तिडवे काय फणा पुच्छ वाकुडा, काय नागाची व्याख्या, नाग कसा आहे त्याला फणा आहे, त्याला शेपटी आहे, काय आणि असा वाकडा तिकडा आहे. काय म्हणून वाकडा तिकडा तो नाग? काय म्हणून काल भगवती महाराज सांगता सांगता बोलले बघा, अरज्जू. काय अरज्जू? जो सरळ येतो. आता कोण सरळ नाही हे तुमचं तुम्ही बघून घ्या. काय अहो एक नीट लक्षात घ्या, गोकुळामध्ये सुद्धा वाकडा होता.
नीट लक्षात घ्या, कुळामध्ये सुद्धा वाकड्या होता, त्या वाकड्याशिवाय संसाराची मजा नाही, पण त्याला सुद्धा सरळ करायचा काय, फणा पुच्छ बाकुडा काय। आता हे असं जर वर्णन केलं, म्हणाले महाराज अशा समोर उभं राहू नका, पहिलं पळा, आणि असं म्हणतात नागाच नाग जर मागे लागला तर सरळ पडायचं नाही, वाकडं तिकडं पडायचं, काय बरोबर आहे की नाही काय। आता हे सगळं बरोबर आहे, हे सगळं करेक्ट आहे, नाग मागे लागला, साप लागला, थांबायचं नाही, पळायचं, बरोबर आहे, पण तो सोन्याचं हे माहिती असल्यावर पळाल गाव काय, सोन्याचं आहे हे माहिती असल्यावर पळाल का एक शोपीस मधला बघून पळू लागला काय, शोपीस मधला बघून, हे म्हणाले काय येड लागला का बाबा, अरे त्याला फणा आहे, त्याला पुच्छ आहे, तो असा वाकडा आहे, घाबरलो ना मी, जीभ पण अशी चावला बिवला तर, अरे येड्या सोन्याचा आहे काय, सोन्याचा काय करणार आहे का। तसं नीट लक्षात घ्या, जगत आहे, माया आहे, अविद्या आहे, हे ठीक आहे, पण ब्रह्मरूप हे कळल्यानंतर कोण पळेल काय। म्हणून एक लक्षात घ्या, पुढचं गोडवं याच्याशी लिंक आहे काय, आडवे तिडवे विणले तंतू, ते सांगतो पुढे सरकतो, आडवे तिडवे विणले तंतू काय, वस्त्र नाम काय। हा आता तुम्ही काय म्हणताय ते म्हणा, हा सदरा आहे की दोरे विणलेले आहेत। नाही महाराज, तुम्ही दोन्ही बोलताय, ते दोन्ही वस्त्रा करून बघितलं तर वस्त्र बरोबर आहे, आणि सुताकडनं बघितलं तर सुत सुद्धा, हा फक्त आडवं तिडवं विणलंय, तसं जगत आहे, फक्त आडवं तिडवं विणलंय काय। त्या काम क्रोध मत्सराच्या आड, अहंकाराच्या आड कुठेतरी आत्मप्रतीती आहे, आणि ती प्रतीती ज्याला दिसते त्याला संसार दिसतच नाही, न झाला प्रपंच आहे परब्रह्म। विठ्ठल 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 मला सांगा, जर सगळाच ब्रह्म आहे तर सांडायचं काय आणि धरायचं काय। म्हणून महाराज बोलले, नको काय सांडूही नकोस आणि काय धरूही नकोस, नको सांडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी, काय कर। मी म्हणाल महाराज काय धरायचं नाही आणि काय सोडायचं नाही, मग परमार्थ कसा करायचा, परमार्थ असा कर की तुम्ही जे कराल, माळीये जेवते नेले, तेवते जळ निवांतची ठेले, त्या पाणीया ऐसे लागे होवावे गा। माळी, आता बघा किती ज्ञानेश्वर महाराजांचा अतिशय सुंदर दृष्टांत, इंद्रिया ते न भोगी, इंद्रिया ते न सोडी, इंद्रिया ते न कोंडी, इंद्रिया ते न कोंडी, इंद्रिया ते न कोंडी, भोगा ते न सोडी, अभिमान न सांडी स्वज चित्ता, कुळधर्म चाळी विधिनिषेध पाळी, मग सुखे तुझ सवळी। पण शेवटचं काय, माळीये जेवते नेले, ते उते जळ निवांतची ठेले, तया पाणी आयसे लागे व्हावे गा। काही सोडू नकोस, इंद्रिया ते न कोंडी, काय इंद्रियाला आवरू नकोस, नको काय, तुला काय वाटतंय खा, काय करायचं ते कर, न कोंडी भोगा ते न सोडी, अभिमानू न सांडी स्वजतीचा, पण काय कर, हे सगळं काही सोडलं नाहीच तरी चालेल, पण माळीये जेवते नेले, जीवन कसं जग, पाण्यासारखं जग काय, कसं जग, पाण्यासारखं जग, तू काय करायला जाऊ नकोस, माळी काय करतो, पाण्याला वाट दाखवतो काय, पाणी हुशारी करत नाही काय, जे हुशारी करत ते गटरात जात काय, जे हुशारी पाणी करत ते गटरात जात, पण
जे माळ्याचं ऐकतं ते कुठे जातं, बाकी कुठे जात नाही, बरोबर पिकाला जात. माळी जेवते नेले तेवते जळ निवांत चिटेले, ते म्हणत नाही हा मी कुठे जायचं मी ठरवणार नाही, माय बाप्पा तू बघ काय, माय बाप्पा मी काही करणार नाही आता तू बघ. हा उसाकडे ने, गवारीकडे ने, ज्वारीकडे ने, बाजरीकडे ने, कांद्याकडे ने, लसणाकडे ने, नाही तर कारल्याकडे ने, कुठे न्यायचं तिकडे ने, कुठे न्यायचं हे तू ठरव. जाणं काय, हा माझं बाकी काम काय नाही, तू जिकडे नेशील तिकडे जाईन काय. म्हणून नीट लक्षात घ्या, जोपर्यंत मी करतोय तोपर्यंत तुकाराम महाराज कळणारच नाहीत, आणि प्रभू माझ्याकडनं करून घेत आहेत तेव्हा तुकाराम महाराज कळतील. काय एक सुंदर आमच्या दादा महाराजांची कथा आठवली. दादा महाराज काय, आता तुम्ही तुकाराम महाराज ऐकताच आहे, पण दादा महाराज सुद्धा काय होते हे थोडंसं लक्षात घ्या. ही परंपरा कुठून उभी राहिली, काय 13-14 वर्षाचं वय, परमार्थ अजून असा काय विशेष मोठा परमार्थ काय नाही, अजून भजन चालू होतं, काय नामस्मरण थोडंफार चालू होतं काय, पण एक होतं, संत संगतीची खूप ओढ होती. काय संत संगतीची खूप ओढ होती. एकदा सातारमध्ये एक अवलिया सत्पुरुष आले, काय एक अवलिया सत्पुरुष आले, आणि दादा महाराज नेहमीसारखे सकाळी पूजेला बसले होते, काय पूजेला बसले होते. आता त्या आवलिये अशी व्यक्ती होती, आवलिया म्हणजे काय, जो कोणाच्याच ताब्यात नाही, देवाच्या पण नाही, काय देवाच्या पण नाही, आपल्या मनाला येईल तसं, मनाला येईल म्हणण्यापेक्षा आपल्या प्रतीतीला जे भावेल तसं. काय हुसेन शाह नानावली म्हणून त्यांचं नाव होतं, काय आणि अख्ख्या गावात फिरावं, काय कोणाला वाटलं शिव्या घालाव्या, कोणाला वाटलं प्रेमाने कुरवाळावं, काय मध्येच इच्छा झाली तर स्वतःचीच तिरडी बांधायची, गावातनं यात्रा काढायची, अशी अवलिया काय. आणि एक दिवशी दादा महाराज नैवेद्य दाखवत होते, आणि नैवेद्य दाखवता दाखवता पाठून आले आणि अशी महाराजांची मानगुटच धरली. बघा साधं वय, एकदम 13-14 वर्षाचं वय, नुकतंच संसाराचा भार अंगावर पडला होता महाराजांच्या, एक 10-12 वर्षाचं वय होतं जेव्हा वडील गेले, काय आणि नुकताच संसाराचा भार अंगावर पडला, मागणं आली अशी मानगुट धरले, हे म्हणाले क्या करताय, हे लडके क्या करताय तुम, म्हणाले कुछ नाही महाराज, हमारे धर्म में बताया गया कि भगवान को भोग चढाओ, नैवेद्य दिखाओ, तो दिखाओ कैसे करते दिखाओ. ऐसा है क्या, अच्छा अच्छा अच्छा, ये ऐसा करने से क्या होता है, कुछ नहीं महाराज, ताटा भोवती पाणी फिरवलं की ताटातले सगळे जिन्नस देवाचे झाले. काय झालं, ताटातले सगळे जिन्नस देवाचे. अरे वा बहुत अच्छे बहुत अच्छे, अच्छा अच्छा अच्छा, अभी मैं जैसा बताता हूं वैसा करो. काय मग त्यांनी काय केलं, काय मालूशेट मजेशीर आहे, त्यांनी काय केलं बघा, आमच्या घरी असाच नैवेद्य दाखवतो आम्ही, अब क्या हुआ बेटे बताओ, म्हणाले आता सांग बेटा काय झालं, ताटाभोवती पाणी फिरवलं तर ताटातले जिन्नस सगळे देवाचे झाले, तुझ्या भोवती पाणी फिरवल्यावर काय झालं. काय काय हे दादा महाराजांचं चरित्र असं आहे, फटकन गमक कळत नाही, अजून दादा महाराज का लेटखट बाकी आहे. दादा महाराज म्हणाले नाही महाराज तुम्ही बोलताय ते सगळं उत्तम आहे, बघा 13 वर्षाचं मूल आणि प्रतिती काय होती, मी स्वतःला अर्पण केलं हा भाग वेगळा, पण त्यांनी मला स्वीकारलं हे कधी कळेल.
क्या बात आहे, काटा झाला अंगावर. मी त्याला सर्वस्व अर्पण केलं माझं, खरंय, पण त्याने मला स्वीकारलं हे कधी कधी. वा बेटा वा, जोरात पाठ ठोपटली, क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा वा. ज्या अर्थी प्रश्न विचारलायस त्या अर्थी उत्तर तुझ्याकडे आहे. ज्या अर्थी प्रश्न विचारलायस उत्तर, बोल उत्तर काय, बोल, घाबरू नको, मी आहे, बोल काय, बोल. दादा महाराज म्हणाले, जेव्हा मला वाटू लागेल मी करत नाही, देव माझ्याकडनं करून घेतोय, त्या दिवशी प्रसाद झाला. लक्षात आलं का काय सांगतोय मी? ज्या दिवशी मला वाटू लागेल मी करत नाही, देव माझ्याकडनं करून घेतोय, त्या दिवशी त्यांनी स्वीकारलं. काय म्हणून लक्षात गेलं का? लक्षात आलं जीवन प्रसाद कधी होईल? जीवन जीवन आधीपासूनच आहे, त्याला तोडगा नाहीये. पण जीवनाचं रूपांतर प्रसादात जर करायचं असेल तर मी करतोय म्हणून होणार नाही. मी नाही माय बाप्पा, मी तू पण जाऊ दे दुरी, तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, तू पण जाऊ दे दुरे. एकाची घोंगडी पंगरू हरी, एकाची घोंगडी पंगरू हरी, माझा स्वामी मी तुझे रंग, माझा स्वामी मी तुझे रंग, हा तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग. पाताना दिसे वेगळी, पाताना दिसे वेगळी, पाताना दिसे वेगळी, पाताना दिसे वेगळी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राया, लागेन मी पाया वेळो वेळा, लागेन मी पाया वेळो वेळा, हा मी तू पण जाऊ दे दुरी. काय मी तू पण आता मातीच्या खांदेवर बसलाय, पुढची प्रमाण काय? मातेची या खांदी बाळ नेणेशीण. तो मातेच्या खांदेवर बसतो तेव्हा वाटतं का मी आईच्या खांदेवर बसलोय? काय बघा, ते पोराचं, हा ते खांद्यावर बसलं ना, लाजरपोर असलं ना की मजा असते बघायला त्याच्याकडे. काय लाजरपोर असलं ना मग ते असे मान टाकतो. काय आधी समोर नजर कोण आलं तर इकडे जातं, इकडे तोंड बघतो. काय मग ते म्हणतात पोर लाजर आहे, जाऊ द्या जाऊ द्या. मग ते काय करतं माहिती आहे का? जसं जसं त्याला बरं वाटू लागतं तसं हळू तशी मान काढतो. काय हळूच मान काढतं, आईच्या खांद्यावरनंच सगळं बघत बसतं. एक लक्षात घ्या, जे पोर पाठी बघत ते ज्ञानामध्ये तल्लीन असत, म्हणून जगाकडे बघतच नाही. आणि जो भक्त असतो तो आईच्याच खांद्यावर राहतो आणि खांद्यावर राहून जगताकडे बघतो. मातेची या खांदी, मग तिकडनंच बघत बघत जगाचा आस्वाद घेत असतो. मी रूपाने नाही, आई रूपाने. काय मी रूपाने जगाचा आस्वाद घेत नाही, आई रूपाने जगाचा आस्वाद घेतो. तसं आपण मी रूपाने जगताकडे बघतोय, मग हे सोडा, हे धरा, हे चांगलं, हे वाईट, हे खरं, हे कोट, हा पापी, हा पुण्यवान, हे सगळ्या भानगडी आल्या. काय म्हणजे जेव्हा विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं तेव्हा खाणाराही तोच आहे, सोडणाराही तोच आहे, खराही तोच आहे, खोटाही तोच आहे, माझाही तोच आहे आणि परकाही. लक्षात आलं का काय सांगतोय? जो विश्वरूप बघितला, हा वासून बसला, हा वासून बसला, ते म्हणाले असा सगळा जरी असलास हे कृष्ण रूपाचे सोहळे, भोगोनी निवाले जिरोळे. आता होता ती अधिले कृष्णमूर्ती लागी. काय आता काय झालंय? हे विश्वरूप बास झालं, विश्वरूप बास झालं. आता मला कन्हैया होऊन भेट, माझी आई होऊन भेट. माझी विठ्ठल माऊली, माझी विठ्ठल माऊली, माऊली,
स्तनी काय त्या स्तना भोवती त्या बाळाचा गुंजार रव असतो. कारण त्याला माहितीये प्रेमाचा पाजर चाखायचा असेल तर इकडेच. म्हणून संत कोण, मला सोप्या भाषेत एवढं सांगायचंय, ज्यांनी आईचं दूध सोडलं नाही ते संत काय, आणि जे माझेपणात डब्याचं दूध पित बसले ते तुम्ही आम्ही काय, मी पणाचं डब्याचं दूध पिसले ते तुम्ही आम्ही काय. म्हणून तुकाराम महाराज कशातही नव्हतेस, जगात होते आणि कशातही नव्हते काय. म्हणून कुठलीही परिस्थिती आली तरी त्यांचं अवस्था आहे तशी होती. भंडारा डोंगरावर गेले तरी तसेच, आणि अवल्या बरोबर असले तरी तसेच तसेच. काय एक दिवशी अशीच गंमत झाली, काय आमच्या आईसाहेब आंघोळीला बसल्या होत्या काय. आता दोन प्रतिती कशा भिन्न प्रकारच्या आहेत ते बघा. आंघोळीला बसल्या होत्या काय, आणि आंघोळीला बसता बसता एक बाई रस्त्यावरनं जात होती, कोणीतरी कपडे द्या रे, कोणीतरी द्या रे, अंगावर कपडे नाही द्या रे, घालायला कपडे नाही द्या रे, एक साडी द्या रे, अशी एक बाई जात होती काय. तुकाराम महाराज जात होते काय, त्यांच्या माळ्याने काय केलं, पाणी साडीकडे नेलं, माळी जे होते त्यांनी विचार केला नाही हिला दुसरा घालायला आहे का नाही. बघा, विचार केला असता तर पुढे काही घडलंच नसतं. विचार केलाच नाही, कारण त्यांना खात्री होती घालायला असो नसो पुरवणारा तो आहे. काय घालायला असो नसो पुरवणारा तो आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनात काही झालं तरी एवढंच लक्षात ठेवा, पुरवणारा तो आहे. आपल्याला लाख वाटेल माझ्या जीवनात अमकं कमी आहे, माझ्या जीवनात तमकं कमी आहे काय, पण पुरवणारा लक्षात आला की कमीपणा जीवनाचा दिसणार नाही. तुमच्यावर कर्ज किती का असेना, जामीन देणारा दणकट असेल तो म्हणतो काय नाही बाबा बघून घेतील, मला देता आलं नाही तरी लक्षात आलं का काय सांगतोय. हा तसं परमार्थामध्ये माझी किती ताकद आहे नाही, माझे मागे कोण आहे हे बघा. नाही लक्षात आलं नाही का तुमच्या काय, हा माझ्या मागे कोण आहे ते बघा, एक इकडे आणि एक तिकडे. आता कळलं होय काय, तसं नीट लक्षात घ्या मागे कोण आहे हे कळल्याबरोबर सगळे पुढचे प्रश्न संपतात काय, सगळे पुढचे प्रश्न संपतात. आणि असंच होत, तुकाराम महाराजांच्या मनात प्रश्नच आले नाही तर उत्तराचा प्रश्नच येत नाही. हे निवांत होते, त्यांनी साडी दिली आणि गेले गेले ते त्यांच्या कामाला काय. इकडे आईसाहेबाची आंघोळ झाली, साडीला पाय आले. बघा आपण असा विचार करू, साडीला पाय आले, अमकं झालं तमकं झालं, तिने डायरेक्ट शिवी घातली काळ्या. प्रतिती काय होती, इकडे सुद्धा प्रतिती तीच होती आणि तिकडे सुद्धा तीच होती, फक्त प्रगट करायची पद्धत भिन्न होती. इकडे शांतपणाने प्रगट झालं, इकडे म्हणाली काळ्या तूच केलंस, माझी घेतली आता मला दे, घेसी तेव्हा देसी ऐसा असी, माझी घेतलीस ना दे ना तर बघते तुला, हा संध्याकाळी डबा माझाच खायचा आहे, हा संध्याकाळी भाकऱ्या माझ्या हातच्याच खायच्या आहेत, खायच्या आहेत की नाही. आवले असं नको गो बोलू, तू नाही दिलं तर माझं पोट कसं भरणार काय, खरंच आहे की नाही. भक्तांनी प्रतिती उपभोगली नाही तर देवाचं पोट तरी कसं भरणार काय, भक्ताचं देवाचं कसं भरणार, बाळाने जेवल्याशिवाय आईचं पोट कसं भरणार काय, कसं होणार काय. हा दे म्हणाली आणि काय सांगू तुम्हाला,
नेसले पितांबर हरीचा. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. कथा सांगत नाही, प्रतिती सांगतोय. काय प्रतिती सांगतोय? आपण आपल्याला काय जमेल याच्या हिशोबात जगतो, पण तो जेव्हा देऊ लागतो तेव्हा हिशोब सगळे मोडतात. काय म्हणून वो देताय तप? छप्पर फाडके काय म्हणून? नको सांडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी जे येईल भोगिले ते भोग लावू तुझे अंगी, अलिप्त या जगी होनी राहो. काय मी काय भोगणार नाही, काय त्यागणार नाही, जे येईल सुख येऊ दे, दुःख येऊ दे, चांगले येऊ दे, वाईट येऊ दे, गाढवावर बसू दे, मिरवणूक काढू दे, उपाशी राहू दे, पोट भर देऊ दे, मला काही फरक नाही. माझ्या मला म्हणजे माझ्या प्रतीतीला काही फरक नाही. काय? तू जे देशील ते. काय? चिंती नारायण मातेची या खांदी बाळ नेणे शीण. आणि बघा, शीण केव्हा असतो? मी करतो तेव्हा शीण असतो, मी करतच नाही तो करून घेतो तेव्हा शीणच संपून जातो. मातेची या खांदी बाळ नेणे क्षीणच विसरतो. काय आमचा सुद्धा अनुभव असंच असतो. हे कीर्तन होतं ते आम्ही पायाने उभं राहून नाही, मातेची या खांदी. आज बाळ मागेच बसले तेव्हा आज प्रमाण सत्य झालंय. काय? मातेची या खांदी. हा मी करतोय हे म्हटल्यावर काही सुचणारच नाही, पण मायबाप तुकोबाराय बोलतील, पांडुरंग बोलेल, माऊली बोलतील, दादा महाराज बोलतील, महाराज बोलतील, परत असल्यास आडायचा प्रश्नच येत नाही. माते चिया खांदी बाळ नेणे शिण. पुढे सुंदर आहे, भावना त्या भिन्न भुंडाविया. ह्याच्यापेक्षा वेगळी भावना जर असेल त्याचं मुंडन करून टाक. काय म्हणून? बघा, पूर्वीच्या काळी ती एक शेंडी असायची, बाकी सगळं मुंडन. काय? बाकी सगळं मुंडन आणि एक शेंडी. तशी एक प्रतीतीची शेंडी असेल की बाकी सगळं मुंडन करून टाका. भावना त्या भिन्न. एक आत्मप्रतीतीची शेंडी असल्यावर मीपणाची प्रतीतीचं मुंडन करून माते भावना त्या भिन्न मुंडाविया. नको पडू, नको गुंफू भोगी, नको पडू त्यागी, लावोनी सरे अंगी देवाची तू का म्हणे नका. आता पुन्हा विचारायला येऊ नका, काय धरू काय सोडू, माळ घातल्यावर काय करायचं काय नाही, काय नाही, फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. म्हणून असं करत करत शेवटचे 3 दिवस ह्या उत्सवाचे, आणि आज कीर्तनाचं आज सुरू झाले, आज 3 दिवसाची शेवटची पहिली कीर्तन. आज माझं, उद्या भगवती महाराज आणि काल्याला महाराजांचं कीर्तन होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा.
अप्पाई माऊली बाप दादाई माऊली आई अप्पाई जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईसी कळवळाची जाती करी लाभाविण आपोटी भार वाहे त्याचे सर्वस्वयी साये आईसी कळवळाची जाती करी लाभाविण आत्माने माझे तुम्हावई ओझे आईसी कळवळाची जाती करी लाभाविण आय ज्ञान देव